स्टार न्यूज सोलापूर। श्रावण समाप्ति निमित्ताने भंडारकोटे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी स्वयंवर या पोथीचे वाचन समाप्ति सोहळा करण्यात आला। प्रारंभी बाळगोपाळांनी हरिपाठ पठन केले, यानंतर मधुसूदन कुलकर्णी यांचे पोथी वाचन झाले। सायंकाळी हबप संजय पाटील महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर या विषयावर प्रवचन केले। प्रवचनानंतर आपल्या गावातील ज्येष्ठ श्री सुलतान चिकावडरे यांच्या हस्ते हबप संजय पाटील महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी यांची आरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पासाहेब बबलेश्वर, विजय पाटील, विजय बिजरगी, सोमनाथ जंगलगी, आकाश केगाव यांनी परिश्रम घेतले। काकाच्या मोबदल्यामध्ये तो आम्हाला काय देणार रे? म्हटल्यानंतर त्या गोपिका म्हणाल्या, तू ताकाच्या मोबदल्यामध्ये काहीच जर देणार जर नसेल ना, तुला आम्ही ताकच देत नाही। कृष्ण रडू लागला, देव रडू लागले आणि म्हणले, गोपिका तुम्ही मला ताक देत नाही आहे तर मी काय करायला पाहिजे? तुमचं म्हणणं काय? काय नाही, तू सुंदर 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 असं नाचायला पाहिजे। कसं नाचायला पाहिजे? मग त्याने पायामध्ये घागऱ्या होत्या बरं का, छुन 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 तो नाचायला सुरू केला। हे वर्णन कुठं ऐकलंय बरं का? तिथं ऐकलंय। तो असा उत्कृष्ट डान्सर आहे, ऐकलं आणि तो नाचायला सुरू केला आणि प्रत्येका एकेका गोपीबरोबर हजारो गोपिका आल्या आणि असा तो सुंदर 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 नृत्य करू लागला। रात्र कधी गेली कळली नाही, ते गोपाल आले गवळणींना उठवायला। गवळणी कुठे आहेत? घरात नाहीत। कुठे गेल्यात? नंदवाड्यामध्ये गेल्यात। कशाला? रासलीला करायला। म्हणजे मला एक सांगायचं आहे, त्या कामदेवाचा सुद्धा गर्व परिहार रासलीलेतनं करायचा होता। स्वतःच्या पतीबरोबर रथ असणाऱ्या गवळणी तिथनं सोडून भगवंताकडे आणायचं म्हटल्यानंतर काय हो, ह्या भगवंताचं अचिंत्याचं वर्णन आहे म्हणून तू काय कर माहिती आहे का, याला वरलं पाहिजे असं सुदैव ब्राह्मण म्हणतोय। सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून एक एक शब्द बडू बाहेर पडू लागले आणि ती बेहोश अवस्थेमध्ये आणि भगवंताला पत्र लिहिलं, देवा तू काय कर मला घेऊन जा। मग आणि ते पत्र नेमकं कोणाच्या हातामध्ये पडलं तर बलराम दादाच्या हातामध्ये पत्र जाऊन पडलं। परंतु दुसऱ्याचं पत्र वाचू नये, त्याच्यावरती लिहिलं होतं बरं का, पत्ता काय? श्री गोपाल कृष्ण भगवान।